आपण बघा की उपरे टुपरे बोलून आपले त्या ठिकाणची बोलण्याची जी हौस आहे ती भागून घेतील. परंतु त्याचबरोबर हे अपेक्षित संजय राऊतांकडून आहे की तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, मग या विषयात आपण लक्ष घाला. तुम्ही त्या ठिकाणी हा विषय सोडवा, केवळ त्या ठिकाणी हवेत गोळीबार करायचा आणि त्या ठिकाणी टीकाटिप्पण्या करायच्या, याच्या पलीकडे संजय राऊत कुठलाही महाराष्ट्रातला विषय सुटावा म्हणून एकदाही बोलल्याचं किंवा त्या प्रक्रियेत आल्याचं मला ऐकिवत नाही. ज्या प्रकारे काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीये, हा प्रश्न सरकार मार्गी लागेल. आणि आता कुठेतरी राजकीय नेते जे आहेत ते तुमच्या संसाराची होळी करून आपला राजकीय पळ बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, कसं बघतं सगळं वाक्यवाय? मला वाटतं केवळ भावनिक बोलून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार नाही. शिवसेनाच अनेक शिवसैनिकांच्या आयुष्याची होळी झाली म्हणून त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्याच्यामुळे आम्हाला पोळी भाजण्याची अजिबात आवश्यकता नाही. तशा प्रकारची भूमिकासुद्धा आंदोलनात सहभाग घेताना आम्ही घेतले. हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही, नेत्याचं नाही, युनियनचं नाही, तर हे आंदोलन उत्स्फूर्तपणे कर्मचाऱ्यांचं आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा, सगळ्यांनी पाठबळ द्यावा आणि निर्णय व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. मी तर बोललो होतो की अनिल परब यांना हार मोठा घालू, उद्धवजींच्या त्या ठिकाणी पाय पकडू, पण या कर्मचाऱ्यांना न्याय द्या. मग कुठे आलं याच्यामध्ये पोळ्या भाजायचा विषय? केवळ त्या ठिकाणी टीकाटिप्पण्या करायच्या, टोमणे मारायचे, पब्लिकला भावनिक त्या ठिकाणी वातावरण करत त्याच्यामध्ये गुंतवून ठेवायचं, या पलीकडे 2 वर्षे सरकार काही करू शकलं नाही. जर तुम्हाला भावना आहेत ना, घ्या निर्णय, करा विलिनीकरण, करतील काम कर्मचारी, देतील रेव्हेन्यू उभा करून, परंतु कुठलंही इच्छाशक्ती नाही, नियोजन नाही आणि त्या ठिकाणी भावनिक बोलायचं याच्या पलीकडे त्या ठिकाणी काही करताना आणि होताना दिसत नाही. त्यांची जी मागणी आहे की एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरण करा, खरंच शक्य आहे का आणि सरकारला या काय करता येईल का? हे बघा, इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य होतं. आज आपलं एसटी महामंडळ देशातलं सगळ्यात मोठं शक्तिशाली महामंडळ आहे, परंतु त्याच्यामध्ये लिकेजेस मोठ्या प्रमाणावर आहेत. जर आपण नीटपणे आर्थिक नियोजन महामंडळाचं त्या ठिकाणी केलं तर महामंडळातनं निर्माण होणारं उत्पन्न आणि थोडासा राज्य सरकारचा हातभार नियोजन असं एक इकॉनॉमिक्स जर नीट केलं तर मला वाटत नाही अशक्य आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी करो या मरोची लढाई त्या ठिकाणी उभी केली आणि त्याच्यामुळे तो संप त्यांच्या न्याय मागण्या त्या ठिकाणी विलीकरणाची मान्य होत नाही तोपर्यंत संप मिटेल असं मला वाटत नाही. कारण 39 लोक मृत्युमुखी पडले, स्वतःचं जीवन संपवून घेतलं, जवळपास 918 लोकांवर निलंबनाची कारवाई झाली, अजूनही ती होते. कुठे रेस्ट हाऊस बंद कर, कुठे सवलती काढा, अशा प्रकारचं जुलमी पद्धतीचं काम सुरू आहे दबावाचं. तथापि त्याला कर्मचारी भीक घालत नाहीत, जुमानत नाहीत, याचा अर्थ अभी नाही तो कभी नाही अशा प्रकारची लढाई या कर्मचाऱ्याने उभारल्याचं दिसतं आहे. खाजगी बसेसच्या बाबतीत म्हणाल तर माझा जाहीर आरोप आहे की एसटी बंद करून खाजगी बसेसवाल्यांबरोबर काही सौदा तर या ठिकाणी झाला नाही ना, त्याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कारण डेपोच्या बाहेर त्या ठिकाणी खाजगी बसेस लावतायत, 500 रुपयाचं प्रवास भाडं असेल 1500 रुपये त्या ठिकाणी घेतायत. म्हणजे एका बाजूला एसटी बंद ठेवायची, दुसऱ्या बाजूला खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचं, याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी काहीतरी खाजगीकरणाचा मोठा डाव त्या ठिकाणी दिसतोय आणि या खाजगी बसवाल्यांकडून मोठा मलिदा त्या ठिकाणी नियोजनबद्ध काढण्याचा तर प्रयत्न नाही ना, याच्या खोलाशी जाण्याची आवश्यकता आहे. सर, कालच्या कॅबिनेटमध्ये जर पाहिलं आपण की जी सध्या सरकारच्या काळामध्ये 6 जण होती त्यांना पुन्हा एकदा मान्यता दिलेली आहे, कसं नाही या ठिकाणी कोकणातल्या धरणांना मान्यता दिली असेल तर त्या ठिकाणी स्वागतच करू,
परंतु केवळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी त्याची चौकशी होती, अनियमितता होती, गैरव्यवहार होते या संदर्भात जर त्या ठिकाणी चौकशी सुरू असेल तर मला वाटतं अवैध झालेल्या गोष्टींना अनियमितता असेल, गैरव्यवहार असेल याला पाठीशी तर घालण्याचा प्रयत्न नाही ना, आणि त्या संबंधातले असणारे कंत्राटदार, त्याच्यामागचे असणारे हितसंबंधी पुढा यांना वाचवण्याचा प्रयत्नच त्या ठिकाणी सरकारचा दिसतोय. नवाब मलिकांवरच 5-5, 7-7 ठिकाणी अब्रू नुकसानीचे दावे त्या ठिकाणी पडलेले आहेत, आणि त्याच्यामुळे ज्याला अब्रू नाही तो दुसऱ्याच्या अब्रूविषयी काय बोलणार. ज्याला अब्रू नाही तो दुसऱ्याच्या अब्रूविषयी तच कर पॉइंटर. चलो हे आपला कडक चहा दे जरा सागर. ती धरण आहेत ना राजू, ते सुनील तटकर यांचे कंत्राटदार आहेत आणि त्यांच्याकडून यावर आता खासदार संजय राऊत यांनी सांगितले की भाजपाचे काही मुख्य नेते मुद्दाहून लक्ष घालत आहेत आणि संप चिघळू पाहत आहेत आणि त्यांना यातला विषय सोडवायचा नाही तर तो विषय चिघळवायचा. संजय राऊत यांनी आतापर्यंत कुठल्या रचनात्मक कामाविषयी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून वक्तव्य केलेलं मला ऐकिवात नाही. केवळ राजकीय टीका टिपणी, टोमणेबाजी, तुसडेपणानं बोलणं या व्यतिरिक्त संजय राऊत मीडियाशी संवाद साधताना दिसतच नाहीत. आता आपण बघा की उपरे टुपरे बोलून आपले त्या ठिकाणची बोलण्याची जी हौस आहे ती भागून घेतील, परंतु त्याचबरोबर हे अपेक्षित संजय राऊतांकडून आहे की तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत मग या विषयात आपण लक्ष घाला, तुम्ही त्या ठिकाणी हा विषय सोडवा. केवळ त्या ठिकाणी हवेत गोळीबार करायचा आणि त्या ठिकाणी टीकाटिप्पण्या करायच्या याच्या पलीकडे संजय राऊत कुठलाही महाराष्ट्रातला विषय सुटावा म्हणून एकदाही बोलल्याचं किंवा त्या प्रक्रियेत आल्याचं मला ऐकिवत नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे